मित्रांनो, राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून अनेक राजकीय भूकंप झाल्याचे आपल्याला पाहायला मिळालेले आहे। त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण हादरवून टाकणारी घडामोडी मित्रांनो समोर आलेली आहे। MIM चे खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री राजेश टोपे यांच्यात युतीची चर्चा झाल्याची माहिती मित्रांनो मिळालेली आहे। त्यामुळे आता राज्यातील महाविकास आघाडी MIM सोबत जाणार का अशा चर्चांना आता उधाण आलेले आहे। MIM चे खासदार जलील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यात काही दिवसापूर्वी भेट झाली होती। या भेटीत देशातून भाजपला पराभूत करण्यासाठी आमच्यासोबत या अशी ऑफर आपण टोपे यांना दिल्याचे इम्तियाज जलील यांनी मित्रांनो सांगितलेले आहे। MIM कुठेही निवडणुका लढते तेव्हा ती भाजपची बी टीम असल्याची टीका कायम MIM वर करण्यात येते। ही टीका आपल्याला अमान्य आहे, त्यामुळे आता आम्ही तुमच्यासोबतही युती करायला तयार आहोत अशी ऑफर आपण टोपे यांना दिल्याचे इम्तियाज जलील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मित्रांनो म्हटलेले आहे। MIM ला सोबत घेणे कुणालाच नको असते, पण मुस्लिम मते सर्वांना हवी आहेत, त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीला जर का वाटत असेल तर यांनी आमच्यासोबत यावे असंही जलील या मुलाखतीत मित्रांनो म्हटलेले आहे। राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत आहे, शिवसेनेची कायम MIM च्या विरोधात भूमिका राहिलेली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने MIM ची ही ऑफर स्वीकारली तर शिवसेना यावर नेमकी काय भूमिका घेणार याकडे मित्रांनो आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे। तर मित्रांनो आपल्याला काय वाटते, राष्ट्रवादी आणि MIM ची महाराष्ट्रात युती होणार का, आणि युती झाल्यात तर शिवसेनाचं काय मत राहणार आहे हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। मित्रांनो बातमी आवडल्यास आपल्या मित्रपरिचितांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा। चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत, तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज।